आपल्याला चौथा विभाग आहे तो आपल्याला एकूण जो आपण जर पाहिला तर जवळजवळ तो 16 गुणासाठी आहे, आपण हे लक्षात घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण अ विभाग हा 8 गुणासाठी आहे आणि दुसरा आ विभाग हा 8 गुणासाठी, असा 16 गुणासाठी हा विभाग आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे व्याकरण घटकावर आधारित कृती, त्याच्यामध्ये समास हा घटक तुम्हाला 2 गुणासाठी विचारला जातो. आता मी दिवाळीच्या आधी एक समास या घटकावर एक यूट्यूब वरती मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकलेला होता, तुमच्यापैकी काही जणांनी तो पाहिला पण असेल आणि नसेल पाहिला तर तो हे लेक्चर संपल्यानंतर किंवा ही तासिका संपल्यानंतर तुम्ही ती पाहू शकता. म्हणजे तुम्हाला आता जे मी लेक्चर घेतो किंवा जी तासिका घेतोय त्याची बरोबर तुम्हाला लिंक लागेल. पहा आता मी जो व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबवर टाकलेला होता समास भाग 1 चा, तो तुम्ही नीट समजून घ्या ही तासिका संपल्यानंतर. आणि मग त्याच्या पुढचा भाग मी आता या तासिकेला मी घेणार आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला आता लक्ष द्यायचं आहे. तुमच्या समोर मी एक स्क्रीन शेअर केलेली आहे, त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचंय. तुम्ही योग्य वेळी त्याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण तुम्हाला त्याच्यानंतर हा भाग सगळा तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचाय, तुम्हाला नक्कीच तो उपयोगी पडणार आहे. कारण आपल्याला मराठी विषयाची जर गुणवत्ता वाढवायची असेल आणि चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला यापूर्वी देखील मी सांगितलंय की 24 गुणाचा लेखन प्रकार जो 5वा विभाग आहे त्याची सराव करणं आणि 4था विभाग व्याकरणाचा तो आपण लक्षात घेऊन सराव करणं, ह्या 2 विभागाकडे तुम्ही अधिकाधिक जर चांगलं लक्ष दिलं तर नक्कीच तुमची मराठी विषयाची गुणवत्ता वाढू शकते आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता मी तुमच्या समोर जी ही स्क्रीन शेअर केलेली आहे त्याच्यावर मी या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला मी समजून देणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही लक्षात घ्यायचंय. एक लक्षात घ्या की मी जे युट्यूबवर व्हिडिओ जो टाकला होता समास भाग 1 चा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे की समास म्हणजे काय, त्यानंतर त्याच्यामध्ये समास आणि संधी यामधला काय फरक आहे तोही त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये मी समजून दिलेला आहे. तो उजळणी म्हणून तो व्हिडिओ मी घेतलेला होता, कारण तुम्हाला 8वीला समास हा भाग झालेला आहे, त्याचप्रमाणे संधी विग्रह हा भाग झालेला आहे आणि म्हणून पुन्हा 10वीला आपल्याला लक्षात येण्यासाठी तुम्हाला मी त्या गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मग त्याच्यामध्ये मी काय काय केलं, समास म्हणजे काय, संधी आणि विग्रह यामधला मूलभूत फरक काय आहे, त्याचप्रमाणे समासाची व्याख्या, त्यानंतर समास हा भाग पाहत असताना काही संकल्पना आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे, ते म्हणजे सामासिक शब्द कशाला म्हणायचं, तो कसा बनतो, विग्रह कशाला म्हणायचं, तो कसा केला जातो, हा भाग मी या ठिकाणी त्या युट्यूब वरती जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये हा भाग मी पूर्णतः स्पष्ट केलेला आहे. म्हणून तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा आणि तो पाहिल्यानंतर मग तुम्हाला हा जी मी आता तशी काय घेतोय ती तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी लक्ष देईल. आता आपल्याला प्रत्यक्ष वळायचंय ते म्हणजे 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये जे समासाचे प्रकार आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचे. तत्पूर्वी आपल्याला मी इथं एक भाग इथं लिहिलेला आहे, पहा स्क्रीनवर आहे, तुम्हाला कर्सर दिसतोय ना, हे लक्षात घ्या. तर इथं मी लिहिलेलं आहे पहा, पदाच्या प्राधान्यानुसार समासाचे प्रकार. इथं पहा, पद म्हणजे शब्द, म्हणजे व्याकरणाच्या भाषेतच या ठिकाणी शब्दाला पद असं म्हटलं जातं. मग शब्दाच्या प्राधान्यानुसार समासाचे ढोबळ 4 मुख्य प्रकार पडतात पहा, आणि हे तुमच्या समोर इथं मी मांडलेले आहेत पहा, ह्या चौकटीमध्ये, ह्या चौकणामध्ये, हे आपण लक्षात घ्यायचंय. हे आपल्याला काही परीक्षेला विचारलं जाणार नाही, पण उजळणी म्हणून मुख्य समासाचे प्रकार आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचे आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला हा भाग समजून घेणं आवश्यक वाटतो. आता इथं पहा, मी इथं एक चौकट लिहिलेली, इथं क्रमांक दिले, इथं कोणते पद प्रमुख आहे म्हणजे प्रधान आहे आणि त्यानुसार समासा कोणता समास त्या ठिकाणी होतो, आणि एक तुम्हाला समजून देण्यासाठी एक एक उदाहरण या ठिकाणी मी टाकलेली आहेत पहा. मग आता एकेका क्रमानुसार आपण या ठिकाणी जाऊ. तर पहिला क्रमांक आहे, कोणते पद प्रमुख, प्रथम पद प्रमुख असेल, म्हणजे पहिले पद जर प्रमुख असेल
तर त्याला अव्ययी भाव समास असं नाव आपण देतो का, किंवा अव्ययी भाव समास असे आपण म्हणतो. आता अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद हे अव्यय असतं, हे आपण इथं लक्षात घ्यायचं. आता अव्यय आणि सव्यय हे आपण शब्दाच्या जातीमध्ये पाहिलेले आहेत. शब्दाच्या आपण पाहिलं की विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती. विकारी म्हणजे सव्य आणि अविकारी म्हणजे अव्यय हे आपण शब्द जातीमध्ये सातवी आठवीला हा भाग पाहिलेला आहे. फार शब्द आणि शब्दाच्या जाती हे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. तर आपल्याला माहित आहे जे विकारी शब्द जाती आहेत किंवा ज्याला सव्यय म्हणतो ते म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद वगैरे ह्या शब्द जाती त्याच्यामध्ये येतात. आणि अव्ययामध्ये जे आहेत जे ज्याला विकार होत नाहीत अविकारी त्याला आपण अव्यय म्हणतो. मग त्याच्यामध्ये शब्द योगी अव्यय, उभयन्वय अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि कोणता राहिला प्रकार, शब्दयोगी अव्यय, उभयन्वय अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय, असे हे अव्ययाचे चार प्रकार आपण पाहिले. तर या ठिकाणी पहिलं पद हे प्रमुख असतं, त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. म्हणजे पहिलं पद हे अव्यय असतं. इथं एक उदाहरण दिलंय पा, बिन तक्रार म्हणजे तक्रार नसलेला. आता बिन हे अव्यय आहे, याला कुठलाही विकार होत नाही आणि त्यापासून हा बिन आणि तक्रार हे दोन शब्द एकत्र विधेयक हा एक सामासिक शब्द तयार झालेला आहे. आणि पहिलं पद हे अव्यय असतं हे आपण लक्षात घ्यायचं. अजून एक उदाहरण इथं आपण घेऊ शकतो, आमरण, आ आणि मरण हे दोन शब्द एकत्र येऊन या ठिकाणी आमरण हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे आमरण म्हणजे आपण पाहिलंय ज्याला मरण नाही असा तो अमर असा आपण शब्द तयार करतो. अशा पद्धतीने पहिलं पद तिथं प्रमुख असतं, प्रधान असतं आणि ते अव्यय असतं, त्याला अव्यय भाव समास असं म्हणतात. हे आपण आठवीला वगैरे या अभ्यास केलेला आहे. आता पहा दुसरा जो क्रमांक आहे, द्वितीय पद प्रमुख, द्वितीय म्हणजे दुसरे पद प्रमुख जर असेल तर त्याला तत्पुरुष समास म्हणतात, हे लक्षात घ्या. त्याचं आपण इथं एक उदाहरण दिलेलं आहे, नापास, म्हणजे पास नाही तो नापास, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी हा जो दुसरं पद आहे पास ही इथं प्रमुख आहे आणि म्हणून तो तत्पुरुष समास या ठिकाणी साधला गेलेला आहे. तिसरं जे आहे तिसरा क्रमांक, दोन्ही पदे प्रमुख, यालाच व्याकरणाच्या भाषेत उभय पद प्रमुख म्हणतो आपण. उभय म्हणजे दोन्ही, हे आपण लक्षात घ्या. आणि जेव्हा दोन्ही पद प्रमुख असतात त्यावेळेस तो द्वंद्व समास असतो, हे लक्षात घ्या. द्वंद्व म्हणजे दोन्ही, दोन्ही पद या ठिकाणी प्रमुख असतात. मग उदाहरण घेतलं इथं आपण चहा पाणी, इथं दोन शब्द एकत्र आले चहा आणि पाणी, याचा विग्रह देखील आपण असाच करतो चहा आणि पाणी. किंवा आपण आई आई वडील शब्द घ्या, त्याचा विग्रह आई आणि वडील. बहीण भाऊ घ्या, बहीण आणि भाऊ, म्हणजे हे दोन्ही पद प्रमुख आहेत हे लक्षात घ्या. तेव्हा त्या ठिकाणी द्वंद्व समास होतो, हे आपण यापूर्वी आठवीला देखील अभ्यासलेलं आहे. आणि शेवटचा जो प्रकार आहे, अन्य पद प्रमुख, म्हणजे दोन्ही पदातून सूचित होणार तिसरं पद या ठिकाणी प्रमुख असतं. पहा म्हणजे समोर असणारी हे दोन्ही पद प्रमुख नसून त्याच्यातून सूचित होणार तिसरं पद प्रमुख असतं, त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. आता बहुव्रीही या शब्दामध्ये देखील दोन शब्द आले, बहु आणि व्रीही. तर बहु या शब्दाचा अर्थ आहे पुष्कळ, हे आपण लक्षात घ्या. आणि व्रीही म्हणजे धान्य किंवा त्याला तांदूळ असंही म्हटलं जातं. म्हणजे जिथं पुष्कळ धान्य आहे, पुष्कळ धान्य जो पिकवतो त्याला आपण कोण म्हणतो, शेतकरी म्हणतो. म्हणजे धान्य संपन्न गृहस्थ म्हणतो आपण त्याला, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे इथं बहुव्रीही या शब्दातूनच या दोन्ही पदाला महत्व नसून तिसरं पद या ठिकाणी सूचित केलं जात आहे पहा. आणि तो म्हणजे काय आपण त्याला म्हणू, धान्य संपन्न असणारा गृहस्थ, त्याला आपण म्हणतो शेतकरी. म्हणजे हे तिसरंच पद या ठिकाणी प्रमुख मानलं जात आहे म्हणून त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. एक वेगळं उदाहरण तुम्हाला इथं दिलेलं आहे पहा मी, लंबोदर. इथं सुद्धा दोन पद दोन शब्द एकत्र आले, लंब आणि उदर, हे लक्षात घ्या.
लंब म्हणजे मोठे आणि उदर म्हणजे पोट. ज्याचे पोट मोठे आहे असा तो, किंवा ज्याचे उदर मोठे आहे असा तो, तर कोणचा अर्थ सूचित होतो इथं? तर गणपती. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे या दोन्ही पदाला महत्व नसून त्याच्यातून सूचित होणारा तिसरंच पद प्रमुख इथं मानलं जातं, त्याला बहुव्रीही समास असं संबोधलं जातं. याचे आणखी वेगळे उदाहरण घेता येतील आपल्याला. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. मग तो कोण आहे? भगवान शंकर. हे आपण इथं आपण लक्षात घ्यायचंय. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी ढोबळ असे हे समासाचे मुख्य चार प्रकार पडतात, हे लक्षात घ्या. आणि ते आपण उजाणे म्हणून इथं पाहिलेले आहेत. आता आपल्याला पाहायचंय महत्वाचं म्हणजे इथं पा खाली लिहिलं इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील समासाचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला इथं पाहिजे. ते परीक्षेला प्रामुख्याने विचारले जाणार आहेत. ते काय आहेत पहा. आता इथं आपल्याला तत्पुरुष समासाचा जो मुख्य प्रकार आहे हा इथं आपण दुसरा पाहिला होता. त्या तत्पुरुष समासातील जो उपप्रकार आहे कर्मधारय समास, तो एक आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि या कर्मधारय समासाचा जो एक पोट प्रकार आहे द्विगुण समास, तो एक आपल्याला या ठिकाणी अभ्यासवायचा आहे. हे लक्षात. म्हणजे तत्पुरुष समासाचे कोणते प्रकार अभ्यासायचे आहेत आपल्याला? कर्मधारय समास आणि द्विगु समास. त्याच्यानंतर जो आपला तिसरा जो मुख्य प्रकार आहे द्वंद्व समास, इथं पहा इथं दिलाय आणि मग पुन्हा खाली घेतलाय. द्वंद्व समासातले तीन पोट प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत पहा. एक इतरेतर द्वंद्व, दोन वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा समाहार द्वंद्व. एवढाच भागाचा आपल्याला 10वीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करावायचा आहे. तो भाग आपल्याला समजून घ्यायचा आणि त्या दृष्टीने आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग याच्यातला जो कर्मधारय समाज जो आहे तो आपण सुरुवातीला पाहणार आहोत पहा. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो आपल्याला नीट लक्षात घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सर्वांना मी काय बोलतोय, लक्षात येतोय, आवाज क्लिअर येतोय, समजतंय मी काय बोलतोय ते? हा, तुमच्या समोर ती स्क्रीन आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात येईल आणि तुम्हाला ते वहीत पण लिहून घ्यायचंय पहा. हे लक्षात घ्या. आणि मी काय केलं होतं की तीन डिव्हिजनलाच मी लिंक दिलेली होती, ब ड आणि फ. म्हणलं 100 विद्यार्थी जॉईन होतील पण तेवढे देखील झालेले नाहीत. मी परवा दिवशी सगळ्या डिव्हिजनला त्या ठिकाणी ही लिंक मग शेअर करेल आणि जेवढे पहिले 100 जॉईन होतील त्यांना त्या ठिकाणी हे लेक्चर ऐकता येईल ऑनलाईन. आणि मग बाकीच्यांना मग मी नंतर जर ते मला व्यवस्थित माझं रेकॉर्डिंग झालं आणि ते जर मला व्यवस्थित त्याच्यातलं तंत्रज्ञान अवगत झालं तर मग मी व्हिडिओ तो शेअर करेल पहा. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं मी आता किती ऍडमिट झालेत बघा, आतापर्यंत 58 होते मला वाटतं, तेवढेच आहेत, बरोबर आहे ना? हा. आणि मग आता एवढ्या मग आता 100 जणांना ऍडमिट होता आलं असतं पण इथं 58च होत आहेत. हा, आता 60 झालेत आता. हे लक्षात घ्या. म्हणजे कोणी आता वेटिंगला होते जे मी आता 2 ऍडमिट करून घेतलेत तरी देखील. पण हे लेक्चर मध्ये थांबून थांबून ऍडमिट करायला मी सूचना मुद्दाम त्यानुसारच दिली होती की तुम्ही एक 10 मिनिटांमध्ये जर सगळे जर ऍडमिट झाले तर मी तेवढा वेळ त्यांना देऊ शकतो. आणि मग एकदा लेक्चर सुरू झालं की अजिबात प्रॉब्लेम येत नाही, मग लिंक तुटत नाही, आपण एकाग्रतेनं ते लेक्चर व्यवस्थित ऐकू शकतो आणि ती समजून घेता येतं. आणि म्हणून मी त्या दृष्टीनं म्हटलं होतं की तुम्ही 7:50 ते 8 या दरम्यान तुम्ही ऍडमिट व्हा, म्हणजे आपल्याला बरोबर 8 ताशिका सुरू करता येते. आता हा पहिला दिवस आहे, बऱ्याच गॅप नंतर मी थोड्याशा काही गोष्टी तरी आजच्या दिवस मी ठीक आहे मी त्या स्वीकारू शकतो पण भविष्यात या गोष्टी नको आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. आणि इतर मित्रांना मैत्रिणींना तुम्ही सांगा की तुम्ही 7:50 ते 8 या दरम्यान जॉईन व्हा, म्हणजे आपल्याला कोणालाच अडचण येणार नाही. तर मी आता वेळ आली तर परवा दिवशी 6:06 डिव्हिजनला मी ही लिंक शेअर करेल आणि मग जे पहिले 100 जॉईन होतील त्यांना ते, आणि मी व्याकरणाचाच भाग घेऊन पूर्ण करणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. अतिशय महत्वाचा भाग आहे. मग तुम्ही जो त्या ठिकाणी त्याचा फायदा येईल त्याला नक्कीच त्याला मार्क त्याची गुणवत्ता वाढते. ठीक आहे. आता मी प्रत्यक्ष
जो आपल्याला जो भाग आपल्याला परीक्षेला विचारला जाणार आहे त्या प्रकारात आपण जातोय तो म्हणजे कर्मधारय समास। हा काय रेकॉर्डिंग का? बर एक मिनिट, आता मी करतोय पुन्हा रेकॉर्डिंग चालू। पहिला भाग झालेला आहे ना आपला, म्हणजे जे सुरुवात केलंय। रेकॉर्डिंग नाही चालू केलं। आता तुमच्या लक्षात येईल, आपल्याला पाहायचंय कर्मधारय समास, तो भाग नीट समजून घ्यायचाय। पहा मी तुमच्या समोर पहा काही उदाहरणं इथं तुम्हाला लक्षात येण्यासाठी ठेवलेली आहेत, पहा ती नीट समजून घ्या। आता पहा जे शाळेमध्ये विद्यार्थी आले होते त्यांना काही विद्यार्थ्यांना मी हा भाग समजून दिलेला आहे वर्गामध्ये, त्याच्यापैकी कोणी जॉईन झालेला असेल तर त्यांच्या हा भागही लक्षात येईल, पण जे कोणी आलेच नव्हते त्यांनी नीट समजून घ्या। मुद्दाम मी हा ताशिका रिपीट केलेली आहे की जेणेकरून जे शाळेत आले त्यांनाही पुन्हा त्याचा सराव होईल आणि जे आलेच नव्हते कुठं त्यांच्या ती गोष्टी लक्षात येतील। पहा तर कर्मधारय समास समजून घेत असताना मी इथं तुमच्या समोर एक तीन उदाहरणं समोर ठेवलेली आहेत। पहा पहिलं उदाहरण नीट समजून घ्या, इथं एक सामासिक शब्द तुमच्या समोर दिलेला आहे महाराष्ट्र। इथं दोन शब्द एकत्र आलेले आहेत, दोन पद एकत्र आलेले आहेत, महा आणि राष्ट्र। पहा म्हणजे त्याचा आपण विग्रह कसा केलाय, महान असे राष्ट्र, हे आपण लक्षात घ्यायचंय। आता इथं पहा राष्ट्र या शब्दाला आपण काय विशेषण दिलंय, महान, हे आपण लक्षात घ्या। आणि महान हा शब्द सामासिक शब्दात कुठं आलाय, तर पहिल्यांदा आलाय पहा इथं, हे लक्षात घ्या। म्हणजे इथं दोन शब्दांचा जो संबंध आहे ना तो विशेषण विशेष्य असा आहे। पहा म्हणजे राष्ट्र या शब्दाला आपण कोणतं विशेषण दिलंय, महान, म्हणून महान हा शब्द त्या सामासिक शब्दात पहिल्यांदा आला म्हणून इथं त्याला आपण म्हटलंय विशेषण पूर्वपद, हे आपण लक्षात घ्या। म्हणजे राष्ट्र झालं विशेष्य आणि राष्ट्राला जे विशेषण दिलंय ते म्हणजे महान, ते झालं विशेषण। म्हणजे महान हे विशेषण झालं आणि हे महान विशेषण आपण कोणाला दिलं, राष्ट्र या शब्दाला झालं दिलं, म्हणून त्याला आपण म्हणतोय व्याकरणाच्या भाषेत विशेष्य। म्हणजे यांचा दोन्हीतला संबंध काय आला, विशेषण विशेष्य। पण राष्ट्र या शब्दाला जे आपण विशेषण दिलंय महान ते सुरुवातीला आलं म्हणून याला म्हटलंय आपण विशेषण पूर्वपद। त्यानंतर पुढचं पहा उदाहरण दिलंय मी नरोत्तम, हे लक्षात घ्या। आता याचा विग्रह काय झाला, उत्तम असा नर। इथं दोन शब्द एकत्र आले पहा, नर आणि उत्तम। तर नर कसा आहे, उत्तम आहे, म्हणजे नर या शब्दाला आपण विशेषण वापरलं उत्तम, पण उत्तम हे जे विशेषण आलंय हे नंतर आलं पहा इथं, हे लक्षात घ्या। आणि म्हणून त्याला आपण म्हटलं विशेषण उत्तरपद, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय। तिसरं उदाहरण दिलंय पहा पांढरा शुभ्र। आता पांढरा आणि शुभ्र हे दोन्ही शब्द विशेषण आहेत पहा, म्हणून इथं मी म्हटलंय विशेषण उभयपद, उभय म्हणजे दोन्ही, दोन्ही पद इथं विशेषण आलेली आहेत पहा, हे लक्षात घ्या। म्हणजे हे तीन उदाहरणं आपण पाहत असताना इथं आपल्याला लक्षात येईल की या उदाहरणामध्ये दोन्ही पदातील संबंध हा कसा आलेला आहे, विशेषण विशेष्य असा दिसून येतोय पहा, हे आपण इथं समजून घ्यायचंय पहा। म्हणजे इथं जे दोन पद एकत्र येऊन जे सामासिक शब्द तयार झालेत त्यांच्यातला जो संबंध दर्शवलेला आहे तो कसा संबंध दर्शवलाय, विशेषण विशेष्य। पहा इथं राष्ट्र झालं विशेष्य, त्याला विशेषण दिलं महान। इथं नर झाला विशेष्य, त्याला विशेषण दिलं उत्तम, हे लक्षात। आणि इथं तिसऱ्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद हे विशेषण आहेत म्हणून याला म्हटलंय उभयपद विशेषण। म्हणजे कर्मधारय समास लक्षात घेताना ही तीन उदाहरणं आपण लक्षात घेतली आहेत, तसेच खाली मी तीन उदाहरणं दिली आहेत पहा। आपण आपल्याला
हे उदाहरण लक्षात घेऊन कर्मधारय समासाच्या व्याख्येकडे जायचंय. म्हणून आधी उदाहरण समजून घ्या आणि मग कर्मधारय समास कशाला म्हणायचं ते आपल्याला लक्षात येईल. पहा खाली तीन उदाहरणं दिलीत वेगळे. पहा पहिलं उदाहरण आहे कमल नेत्र. इथं दोन पद म्हणजे दोन शब्द एकत्र आले, कमल आणि नेत्र. आता इथं पहा याचा विग्रमी कसा केलाय, कमळासारखे नेत्र. म्हणजे इथं नेत्राला म्हणजे डोळ्याला कशाची उपमा दिली आहे, कमळाची. म्हणजे ते डोळे कशासारखे आहेत, तर कमळासारखे आहेत. पहा म्हणून आता इथं त्याला मी काय म्हटले, उपमान पूर्वपद. म्हणजे या नेत्राला जे आपण उपमान वापरलंय किंवा दिलंय ही आधी आलंय म्हणून याला म्हटलंय आपण उपमान पूर्वपद. पहा हे लक्षात घ्या. पुढचं दुसरं उदाहरण दिलंय पहा मी काय दिलंय, नरसिंह. पहा याचा विग्रह काय झाला, सिंहासारखा नर. म्हणजे या नराला कशाची उपमा दिली, सिंहाची. तो सिंह कशासारखा आहे, आपला तो नर कशासारखा आहे, सिंहासारखा आहे. आणि हे जे मी उपमान वापरले सिंह सिंह ते कधी आलंय, नंतर आलंय. म्हणून इथं मी काय म्हटलंय, उपमान उत्तरपद म्हटलंय. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तिसरं उदाहरण मी या ठिकाणी दिलंय, विद्याधन. आता हे दोन्ही पद जे आहेत ना, विद्या आणि धन, हे दोन्ही पद हे एकरूप दर्शवलेत. पहा त्याचा विग्रह असा केलाय, विद्या हेच धन. किंवा याचा विग्रह असा पण करता येतो, विद्यारूपी धन. म्हणजे दोन्ही पद विद्या आणि धन हे दोन्ही पद हे एकरूप आहेत. पहा म्हणून त्याला व्याकरणाच्या भाषेत म्हणायचं रूपकार्थ, आणि त्यालाच म्हणायचं आपल्या भाषेत एकरूप. हे लक्षात घ्या. आणि मग इथं म्हटलं मी उभयपद, म्हणजे दोन्हीही पद एकरूप आहेत. पहा रूपकार्थ उभयपद असं त्यांना संबोधलं जातं. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे पहा या तीन उदाहरणामध्ये म्हणजे कमल नेत्र, नरसिंह आणि विद्याधन या उदाहरणात दोन्ही पदातील संबंध हा कसा दर्शवलाय, उपमेय उपमान असा दिसून येतोय. पहा हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आता उपमेय आणि उपमान हे आपण व्याकरणाच्या कोणत्या घटकात पाहिलं रे, कोण सांगता एक जण, हे उपमान आणि उपमेय कुठं पाहावं लागतं आपल्याला? हा शाबास, भाषेच्या अलंकारामध्ये आपल्याला पाहावं लागतं. पहा मग उपमेय कशाला म्हणायचं, तर आपण तिथं त्या अलंकार भाषेचे अलंकार पाहत असताना आपण हे सगळं समजून घेतलेले पाहिजे. आत्ता नववीला अलंकार हा घटक पाहत असताना तर उपमेय कशाला आपण म्हणतोय, तर ज्याची तुलना करावायची ते. आता इथं पहिलंच उदाहरण पहा, आपल्याला कशाची तुलना करायची होती, नेत्राची म्हणजे डोळ्याची. हे लक्षात, म्हणजे नेत्र हे काय झालं, उपमेय. मग नेत्राला कशाची उपमा दिली, कमळाची. मग कमळ हे काय झालं, उपमान झालं. मग उपमान म्हणजे काय, ज्याच्या बरोबर तुलना करायची ते, त्याला आपण म्हणतो उपमान. हे इथं लक्षात घ्या. दुसरं उदाहरण पहा, नरसिंह. तर नर हे झालं उपमेय आणि सिंह झाला उपमान. आता इथं पहा विद्याधन हे दोन्हीही जे पद आहेत जे शब्द आहेत ते एकरूप दर्शवलेत. पहा इथं आपण लक्षात घ्यायचं, त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण तुलनाच करू शकत नाही. हे आपण विद्या हेच धन आहे, विद्यारूपी धन आहे, हे आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे या दोन्ही या सामासिक शब्दामध्ये, या खाली तीन दिलेल्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदातील संबंध हा उपमेय आणि उपमान असा आपण या ठिकाणी दर्शवलेला आहे. मग आता एक लक्षात घ्या, कर्मधारय समासाची काय विग्रहावरून काय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील ते नीट समजून घ्या, नीट ऐका तुम्ही, नीट लक्षात घ्या की याच्यामध्ये कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये सांगताना, त्या विग्रहावरून वैशिष्ट्य सांगताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल की दोन्ही पद एकाच म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात. पहा हे सहा उदाहरणं समजून घेताना आपल्याला लक्षात येईल कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतील की पहिलं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही पदे एकाच म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. अजून पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल की इथं कधी पहिलं पद हे विशेषण असतं तर कधी दुसरं पद विशेषण असतं, म्हणजे त्याला आपण पूर्वपद विशेषण म्हणतो, आणि नंतर जर दुसऱ्यांदा आलं तर त्याला उत्तरपद विशेषण म्हणतो. हे आपण इथं पाहिलंय, पहा लक्षात घ्या. तर दोन्ही पदे कधी कधी विशेषण असतात. पहा त्याला इथं एक उदाहरण घेतलंय आपण, पांढरा शुभ्र. कधी पहिलं पद उपमान असतं
पा इथं आपण लक्षात घेतलंय कमल नेत्र पा, कधी पहिलं पद उपमान असतं तर कधी दुसरं पद उपमान असतं. इथं पा हे उदाहरण घेतलंय. कधी दोन्ही पदे एकरूप दर्शवली जातात, उभयी पदे, इथं हे उदाहरण घेतलंय, हे लक्षात घ्या. आणि मग या वैशिष्ट्यांवरून कर्मधारय समासाची आपण इथं व्याख्या तयार केलेली पहा, ही लक्षात घ्या. इथं व्याख्या हा शब्द लिहिलाय. या सहा उदाहरणावरून आणि त्यांच्या वैशिष्ट्यावरून आणि या सगळ्या विग्रहावरून कर्मधारय समासाची आपण व्याख्या तयार केली पहा. काय व्याख्या आहे? ज्या तत्पुरुष समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात पहा, शिवाय दोन्ही पदातील संबंध कधी विशेषण विशेष तर कधी उपमान उपमेय स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. मग या उदाहरणावरून आणि त्या उदाहरणाच्या विग्रहावरून आपण कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये आपण लक्षात घेऊन या कर्मधारय समासाची इथं ही व्याख्या तयार केलेली आहे. काय व्याख्या आहे? ज्या तत्पुरुष समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, शिवाय दोन्ही पदातील संबंध कधी विशेषण विशेष हे पाहित विशेषण विशेष तर कधी उपमान उपमेय स्वरूपाचा असतो, हे पा उपमेय उपमान स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. मग आता आपण प्रत्यक्ष परीक्षेला कसं विचारलं जाणार आहे, कशा गोष्टी या लक्षात येणार आहे आणि आपल्याला आता हे समजून घेण्यासाठी आपण विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद किंवा विशेषण उभय पद आपण म्हटलेलं आहे, किंवा इथं उपमान पूर्वपद, उपमान उत्तरपद आणि रूपकार्थ उभय पद असं म्हटलेलं आहे. परीक्षेला ह्या गोष्टी काय आपल्याला लिहायच्या नाहीत पा, आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी काय येणार आहे, सामासिक शब्द येतील किंवा विग्रह येतील. विग्रह आला तर त्याचा सामासिक शब्द तयार करायचा आणि सामासिक शब्द आला तर त्याचा विग्रह करायचा आणि त्याच्या पुढे फक्त काय म्हणायचं, कर्मधारय समास असं फक्त म्हणायचं आहे पा. हे आपण इथं लक्षात घ्या, हे आपण समजून घेण्यासाठी हे आपण लक्षात घेतलेलं आहे. हे परीक्षेला प्रत्यक्ष लिहिण्याची गरज अजिबात नाही, आपण फक्त काय लिहिणार, कर्मधारय समास. आपण काही उदाहरणं इथं मी पाचच दिलीत, पण आता मी फळ्यावर लिहिलेली होती ही उदाहरणं, पण आपण अधिक उदाहरणं आपण लिहून घेऊ शकतो. मी तुम्हाला ती तोंडी आता इथं सांगणार आहे, तुम्ही वह्या आणि पेन जवळजवळ ठेवला तर तुम्हाला तुम्ही कच्चं हे एका बाजूला लिहून घ्यायचंय. ही पाच उदाहरणं, याच्या व्यतिरिक्त मी अजून काही उदाहरणं देणार आहे. तुमच्या वही ती असणं खूप गरजेचे आहेत ती उदाहरणं. ती तुम्ही पेन्सिलने एक कच्ची म्हणून लिहा. आधी काय करायचं पहा, वहीमध्ये कोणता भाग लिहायचा तो मी युट्यूबवर जो व्हिडिओ टाकलेला आहे ना त्याच्यातला तो भाग आधी वहीमध्ये लिहायचा. मग हा भाग जो मी आता समजून दिलाय तो तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे आणि मग ही काही उदाहरणं तुम्हाला समजून देण्यासाठी लिहायची. आता आपण तास संपल्यानंतर तुम्ही काय करा, हा भाग आधी व्हिडिओ मधला जो लिहिलेला असेल तर ठीक आहे, नसेल लिहिला तर तो लिहून घ्या. मग हा भाग तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून तुमच्या संग्रही ठेवा. मग हा भाग तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घेता येईल आणि तो लिहिला की मग ही उदाहरणं तुम्हाला लिहायची आहे. हे लक्षात, इथं मी पाचच दिलीत, मी आता तोंडी सांगणार आहे की तुम्ही पेन्सिलने अधिक ती उदाहरणं लिहून घ्यायची आहे. हे कळतंय का, मी लक्षात येतंय का मी काय बोलतोय ते? हा आता मी ही पाच तर उदाहरण तुमच्या तुम्ही स्क्रीनशॉट घेणार त्याच्यात तर येणारच आहे, पण याच्या पुढची मी काय अजून उदाहरणं देतोय पा, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये पेन्सिलने आता समोर लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ती नंतर कंटिन्यू करता येतील. लक्षात येत आहे ना, हा भाग समजला का, कर्मधारय समज कशाला म्हणायचंय? काही कोणाला शंका आहे का याच्यामध्ये, मला विचारा, मग मी तुम्हाला वाटलंच तर एखादी गोष्ट अधिक समजून देईल मी. आहे का शंका, समजलंय का? समजलंय ना, हा नाही ठीक. तुम्हाला मुद्दा मी वेळ दिला, जर कोणाची काही शंका असेल तर, कारण जवळजवळ मला वाटतं 55 मुलं त्या ठिकाणी दिसत आहेत,
त्याच्यापैकी जॉईंट दिसत आहेत, कोणाला शंका असेल तर त्यांना मी वेळ दिला होता, पण काही शंका दिसत नाही. या ठिकाणी तर मी आता तुम्हाला एक एक उदाहरण मी तुम्हाला व्यवस्थित देतो की तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. तर आता ही जी पाच उदाहरणं आहेत ही तुम्हाला मी आधी समजून घेतो का. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, हे झाला त्याचा विग्रह, हे लक्षात घ्या. इथं तुम्हाला संधी विग्रह करायचं नाही. काही जण काय करतात, विग्रह करताना अधिकच चिन्ह देतात. मी पहिल्या व्हिडिओमध्ये हे सगळं स्पष्ट केले, विग्रह करताना अधिकच चिन्ह द्यायचं नाही. अधिकच चिन्ह दिलं तर काय होईल, तो संधी विग्रह होईल, तो समासाचा विग्रह होणार नाही. म्हणून इथं रक्तचंदन या सामासिक शब्दाचा मी विग्रह काय केला, रक्तासारखे चंदन, आणि पुढे त्याचा प्रकार लिहिला कर्मधारेय समास. हे आपण लक्षात घ्या. हा म्हणजे चंदन कसं आहे तर रक्तासारखे आहे, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे इथं पहा विशेषण पूर्वपद वापरलेलं आहे. पहा इथं रक्तासारखे चंदन म्हणजे इथं जे चंदनाला जे आपण विशेषण दिले ते रक्त रक्तासारखं आहे. म्हणून रक्त हा शब्द पहिल्यांदा आला म्हणून इथं विशेषण पूर्वपद आपण त्या ठिकाणी म्हणू. पण ती लिहिण्याची गरज नाही, ते फक्त आपण समजून घेण्यासाठी आहे. म्हणून मी इथं ते या गोष्टी समजून दिलेल्या होत्या. पण प्रत्यक्ष लिहिताना तुम्हाला असा सामासिक शब्द आला तर त्याचा विग्रह असा करायचा आणि त्याचा प्रकार असा त्या ठिकाणी प्रत्यक्ष लिहायचा आहे. पुढचा शब्द पहा घनश्याम. आता पहा घन म्हणजे ढग, हे लक्षात घ्या, आणि श्याम म्हणजे सावळा काळा. म्हणजे घनासारखा म्हणजे ढगासारखा, श्याम म्हणजे सावळा किंवा काळा. इथं पहा इथं उपमेय आणि उपमान असा संबंध आलेला आहे. पहा हे लक्षात घ्या, म्हणजे इथं इथं घनाला ढगाला आपलं या ठिकाणी इथं हे जे घन आहे किंवा जे ढग आहे ते कसे आहेत तर ते श्याम आहेत, सावळे आहेत, अशी उपमा या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे उपमान पूर्वपद या ठिकाणी आलेला आहे. पहा हे आपण इथं लक्षात घ्यायचंय या उदाहरणामध्ये. पुढचा एक शब्द इथं दिलाय पहा काव्यामृत. हे जसं आपण इथं विद्याधन घेतलं ना तसाच हा सामासिक शब्द आहे काव्यामृत. काव्य हेच अमृत म्हणजे, किंवा याचा विग्रह असा करता येईल काव्यरूपी अमृत. म्हणजे दोन्ही पद या ठिकाणी रूपकार्थ आहेत, एकरूप आहेत. म्हणून इथं काव्य हेच अमृत किंवा काव्यरूपी अमृत असा त्याचा आपण विग्रह केला आणि त्याचा प्रकार लिहिलाय कर्मधारेय समास. पुढे आपण काही उदाहरणं घेतलीत पहा पुरुषोत्तम. आता पहा उत्तम असा पुरुष, हे लक्षात घ्या. इथं विशेषण उत्तर पद आलेलं आहे. पहा हे लक्षात घ्या, पुरुष कसा आहे तो उत्तम आहे. उत्तम हे त्याला विशेषण दिलेलं आहे. पहा हे आपण इथं लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी विशेषण उत्तर पद त्या ठिकाणी आलंय आणि मग त्याचा विग्रह उत्तम असा पुरुष त्याचा प्रकार झाला कर्मधारेय समास. नंतर मुद्दाम एक वेगळं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे भाषांतर, हे लक्षात घ्या. याचा विग्रह कसा केला, अन्य भाषा. पहा असे अनेक शब्द आहेत. मी प्रत्यक्ष वर्गात शिकवत असताना आता ऑफलाईनला मी जे विद्यार्थी हजर होते त्यांना मी हे समजून दिलेलं आहे, पण याचे उदाहरण मी अधिक तुम्हाला मी आता वैध देणार आहे. पहा भाषांतर अन्य भाषा कर्मधारेय समास. आता हे उदाहरण प्रत्यक्ष आता तुमच्या स्क्रीनवर आहेत, तुम्ही ते नंतर लिहून घेऊ शकतात. याच्या पुढचे मी उदाहरणं देते ते तुम्ही लिहून घ्या. आता लिहून घेताय ना? हा सांगू का उदाहरण. हा नीलकमळ. हो नीलकमळ शब्द लिहायचा, सामासिक शब्द, त्याच्या पुढे डॅश करायचा, मग त्याचा विग्रह लिहायचा आणि त्याच्या पुढं प्रत्येकाच्या पुढे आता कर्मधारे समासच येणार आहे, ती काही लिहिण्याची गरज नाहीये. फक्त तुम्ही काय करा, सामासिक शब्द लिहा आणि त्याच्या पुढे त्याचा विग्रह लिहा. आणि ज्याला कोणाला समजून घ्यायचा असेल तर त्यांनी मग नंतर लिहू शकता. आकलन करून घेण्याच्या दृष्टीने इथं विशेषण पूर्व पद आलंय का उत्तर पद आलंय, विशेषण का उपमान उपमेय संबंध आलाय, ते तुम्ही तुमच्या माहितीसाठी लिहायचं. परीक्षेला मात्र ती लिहिण्याची अजिबात गरज नाही. पण या
जे पाच उदाहरणे दिलेत त्याच्या व्यतिरिक्त पुढचे उदाहरण मी आता तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही लिहून घ्या. नीलकमळ, पुढे डॅश द्या, त्याचा विग्रह होईल निळे असे कमल, निळे असे कमल. लिहिताय ना सर्वजण? आवाज येतोय ना माझा? हो, सावकाश सांगतोय, व्यवस्थित सांगतोय, हळू सावकाश लिहून घ्या. नीलकमळ निळे असे कमल. पुढचं उदाहरण देतोय, पितांबर, पितांबर त्याचा विग्रह होईल पित म्हणजे पिवळे पा आणि आंबर म्हणजे वस्त्र, मग त्याचा विग्रह असा होईल पिवळे असे वस्त्र, पिवळे असे वस्त्र. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र तर इथं दिलेलंच पहा तुमच्या स्क्रीनवर, इथं विशेषण विशेष हा संबंध दोन्ही पदातला लक्षात घेताना इथं दिलेलेच आहेत, म्हणजे इथं सहा उदाहरणं ऑलरेडी आलेली आहेत पहा, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र, नरोत्तम, पांढरा शुभ्र, कमल नेत्र, नरसिंह आणि विद्याधर, हे सोडून तुम्हाला मी पुढचे उदाहरण देतोय. त्याचप्रमाणे इथले खालचे पाच उदाहरणं सोडून तुम्हाला पुढचे वेगळे उदाहरणं देतोय, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पुढचं उदाहरण घ्या, सुवचन, सुवचन. इथं दोन पद आलेत, सु आणि वचन. आणि सु हा आपण पाहतो एक अव्यय, कसं आपलं अव्यय आहे, आणि सु या शब्दाचा अर्थ आहे चांगली. मग त्याचा विग्रह काय होईल, चांगले असे वचन. किंवा तुम्ही सु हा शब्द लिहिला आणि कंसात चांगले लिहिले, कंस पूर्ण केला, मग असे वचन असं लिहिलं तरी चालेल, किंवा सरळ लिहिलं तरी चालेल. सुवचन डॅश चांगले असे वचन, म्हणजे सु या शब्दाचा अर्थ काय आहे, चांगले, चांगले असे वचन. झालं का, लिहिलंय का? ओके, हा. पुढचं उदाहरण घ्या, शुभ वर्तमान. शब्द एकत्र लिहित चला बरं का, ते सामासिक शब्द, ते तोडून लिहायचे नाही, हे पहा सलग लिहिलेत मी सगळे, पहा रक्त, चंदन, घनश्याम, काव्य, हे असे शब्द तोडून लिहायचे नाही, सलग लिहायचेत. शुभ वर्तमान, काय शब्द दिलाय मी, शुभ वर्तमान. त्याचा विग्रह होईल शुभ असे वर्तमान, शुभ असे वर्तमान. त्यानंतर पुढचा शब्द घ्या, तांबड माती. तांबड माती शब्द एकत्र लिहित चला, सामासिक शब्द तांबड माती. त्याचा विग्रह होईल तांबडी अशी माती, तांबडी अशी माती. तांबडी म्हणजे लाल भर का, लाल माती कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळते पा, थोडासा लालसर रंग असतो त्या मातीचा, म्हणून त्याला म्हणते तांबड माती, तांबडी अशी माती. पुढचा सामासिक शब्द घ्या, काळ मांजर, काळ मांजर. त्याचा विग्रह लिहा त्याच्या पुढे डॅश करून, काळे असे मांजर. मांजराला विशेषण वापरले आपण काळ, म्हणजे इथं विशेषण पूर्वपद झालं पा आहे. हे सगळे मी आता सांगितलेत ना, पितांबर, सुवचन, शुभ वर्तमान, तांबड माती, काळ मांजर, हे सगळे विशेषण पूर्वपदाचीच उदाहरणं आहेत.
पण ते आपल्याला फक्त समजून घेण्यासाठी आहे, ते मनातल्या मनात समजून घ्यायचंय आपण. लिहिताना मात्र प्रकार लिहायचा कर्मधारय समास. काळ मांजरचा आपण विग्रह लिहिला काळ्याचे मांजर. पुढचे पुढचा सामासिक शब्द घ्या घननील. घननील घननील निळा असा घन. घन म्हणजे ढग. त्याच्या लक्षात येणार नाही त्याने घनाच्या पुढे कंसात ढग शब्द लिहिला तरी चालेल. घननील चा विग्रह निळा असा घन म्हणजे ढग कसे ढग कसे आहेत तर निळे आहेत. आता इथं विशेषण हे दुसऱ्या पदी आलंय म्हणून ते विशेषण उत्तर पद झालं. पहा ढग कसे आहेत तर निळे, निळे हे विशेषण आलेले आहे. पहा आता जसं आपण इथं स्क्रीनवर मी एक उदाहरण दिलं होतं भाषांतर त्याचा विग्रह केला अन्य भाषा, त्याच्यासारखी मी उदाहरणं आता तुम्हाला देतोय. पहा काही वेगळी घ्या. सामासिक शब्द लिहा पुढचा वेषांतर. वेषांतर याचा विग्रह होणार सांगा बरं कोण सांगतंय. भाषांतरासारखंच विग्रह करायचा. शाब्बास. अन्य वेश शेष अमृगाचा बर का. अन्य वेश पुढचं उदाहरण देतोय त्याच पद्धतीचं धर्मांतर. सांगा विग्रह. बरोबर शाब्बास. अन्य धर्म धर्मांतरचा विग्रह अन्य धर्म. तसंच पुढचं उदाहरण नामांतर. बरोबर आहे अन्य नाम किंवा अन्य नाव काही लिहू शकता तुम्ही. हे सगळे विशेषण उत्तर पदी आले. हे सगळे विशेषण नंतर आले म्हणून हे सगळे उदाहरणं तशी आहेत विशेषण उत्तर पदाची आहेत. नामांतर अन्य नाव. पुढचं उदाहरण स्थलांतर. सामासिक शब्द पहा. बरोबर आहे अन्य स्थल. अन्य स्थल किंवा अन्य स्थळ. पुढचं उदाहरण घ्या सामासिक शब्द कर्मांतर. शाबास. बरोबर आहे अन्य कर्म. कर्म म्हणजे काम. अधिक जर अशी शब्द आपल्या संग्रह असतील तर आपल्याला अडचण येत नाही म्हणून मी वेगवेगळी अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देतोय. आपल्याला 9 वाजेपर्यंत टायमिंग आहे. आता फक्त आपण कर्मधारय समासच आपण लक्षात घेतलेला आहे. पुढच्या परवा दिवशी आपली आशिका होईल पा बुधवारी. त्यावेळेस आपण मग मी सांगतो हे संपल्यानंतर काय काय आपल्याला पुढे घ्यायचं आहे ते. पुढचा सामासिक शब्द घ्या रामदयाळ. शब्द एकत्र लिहित चला. सामासिक शब्द रामदयाळ त्याचा विग्रह होईल दयाळू राम. राम कसा आहे दयाळू आहे म्हणजे विशेषण उत्तर पदी आलं ना. रामाला काय विशेषण वापरलंय दयाळू. हो विशेषण उत्तरपदी आलंय ते राम दयाळू राम. दालचिनी. दालचिनी त्याचा विग्रह चिनी डाळ. चिनी डाळ नरोत्तम शब्द आपण घेतलेला चित समजून घेताना काय मी स्क्रीनवर दाखवतोय तुम्हाला नरोत्तम तो काय आपण घेत नाही जे आले ते घेत नाहीत आपण. पुढचं घ्या उदाहरण सामासिक शब्द घ्या श्रुती मधर. स्र काढा त्याला उकार द्या पहिला. त काढा त्याला पहिली वेलांटी द्या.
श्रुती मधर म ध आणि र शब्द एकत्र लिहा. मधर म्हणजेच मधुर. तुम्ही श्रुती मधुर म्हटलं तरी चालेल किंवा श्रुती मधर लिहिला लिहितात असं. श्रुती मधर. श्रुती म्हणजे वाणी पा, वाणी आपले बोल, आपण जे बोलतो ना त्याला वाणी म्हणतात. तर श्रुती मधर त्याचा विग्रह होईल मधुर अशी श्रुती, म्हणजे त्याची वाणी कशी आहे, गोड आहे. मधुर या शब्दाचा अर्थ आहे गोड आणि श्रुती म्हणजे वाणी. त्याचा विग्रह काय झाला, श्रुती मधरचा मधुर अशी श्रुती. आता इथं श्रुती शब्द लिहिताना विग्रह करताना स्रला पहिला उकार द्यायचा, तला दुसरा वेलांटी द्यायची, बरं का. श्रुती मधर त्याचा विग्रह झाला मधुर अशी श्रुती. देऊ का पुढचं उदाहरण, या कमल नयन. कमल नयन कमल नयन त्याचा विग्रह झाला कमळासारखे नयन. नयन म्हणजेच काय, डोळे, म्हणजे कमळासारखे डोळे आहेत. जसं आपण एक उदाहरण वरती घेतलेलंच होत इथं पहा, कमल नेत्र, त्याच पद्धतीचं आहे. आता इथं उपमान उपमेय संबंध दर्शवणारे उदाहरण मी तुम्हाला देतोय. उपमेय उपमानची, कमल नयन कमळासारखे नयन. पुढचं उदाहरण घ्या, सुवर्णमध्य. सुवर्णमध्य शब्द एकत्र लिहा, मी वारंवार सांगतोय सुवर्णमध्य. आता याचा विग्रह लिहा कसा होतोय, सुवर्णासारखा मध्य. हा शब्द पहा आपण नेहमी वापरतो, पहा कुठं काहीतरी आपण दोन विचार असतील आणि मग तिथं कुठं काही मार्ग निघत नसेल तर मग बाकीचे म्हणतात तुमचा थोडासा विचार लक्षात घेऊ, तुमचा थोडासा विचार लक्षात घेऊ आणि मग आपण त्याच्यातून एक सुवर्ण मध्य काढू आणि मग कोणालाच त्या ठिकाणी वाद राहण्याचा प्रश्न राहणार नाही. असा आपण हा शब्द नेहमी अशा पद्धतीने वापरला जातो पहा व्यवहारामध्ये, सुवर्ण मध्य. त्याचा विग्रह होतो सुवर्णासारखा मध्य, म्हणजे या गटाला पण तो मान्य आहे निर्णय आणि त्या गटाला पण मान्य आहे, हे आपण लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो सुवर्ण मध्य, त्याचा विग्रह झाला सुवर्णासारखा मध्य. उपमान पूर्व पद येत आहे पहा इथं. पुढचं घ्या चंद्रवदन. पुढचं उदाहरण सामासिक शब्द चंद्रवदन. याचा विग्रह होईल चंद्रासारखे वदन. चंद्रासारखे वदन. वदन म्हणजे काय रे, हा संस्कृत शब्द आहे वदन. हा मुख, मुख काय म्हणायचं, मुख. चंद्रवदन चंद्रासारखे वदन. पुढचा शब्द घ्या मेघश्याम. मेघश्याम मेघासारखा श्याम. श्याम म्हणजे काळा सावळा आणि मेघ म्हणजे ढग. मेघासारखा म्हणजे ढगासारखा श्याम. मेघासारखा श्याम किंवा ढगासारखा काळा. पुढचा शब्द घ्या वज्रदेह. वज्रदेह वज्र शब्द लिहिता येतोय जच्या पोटात रेशोडा र. वज्रदेह, देह म्हणजे शरीर. त्याचा विग्रह होईल वज्रासारखा देह. वज्रासारखा देह.
पुढचा शब्द घ्या सामासिक, घोडनावरा। घोडनावरा घोड्यासारखा नवरा। पुढचा सामासिक शब्द साखर लिंबू। साखर लिंबू त्याचा विग्रह होईल साखरे सारखे लिंबू, म्हणजे लिंबू कसं आहे तर साखरेसारखं आहे गोड, अशा पद्धतीने उपमान पूर्वपद येत आहे पाहायचं। साखर लिंबू, साखरेसारखे लिंबू। पुढचं उदाहरण चंद्रमुख। चंद्रमुख चंद्रासारखे मुख। चंद्रासारखे मुख। आता हेच मी उदाहरण उलट करतो पहा, म्हणजे चंद्रमुख काय झालं विग्रह चंद्रासारखे मुख, मुख म्हणजे इथं उपमान पूर्व पद आलंय। आता मी हे उलट केलं मुखचंद्र लिहा, मुखचंद्र याचा विग्रह देखील काय झाला चंद्रासारखे मुख, पण एवढंच झालं उपमान उत्तर पद आली, म्हणजे ते उपमान जेव्हा आपण आणलंय ते उत्तर पदी आलं, म्हणजे असं पण बदल होतो इकडचा तिकडं। पुढचं उदाहरण घ्या चरण कमल। चरण कमल, चरण म्हणजे काय संस्कृत शब्द पाय, बरोबर आहे पाय कशासारखी आहेत तर कमळासारखी, चरण कमल कमळासारखे चरण, कमळासारखे चरण उपमान उत्तरपदी आलं। आता काही रूपक अर्थ उभयपदाची उदाहरणं घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येतील, ती काही लिहायची गरज नाही पण तुम्हाला समजेल पा। जसं विद्याधन घेतलं होतं, काव्यामृत घेतलं होतं, विद्याधन म्हणजे विद्या हेच धन, काव्यामृत म्हणजे काव्य हेच अमृत, तशी उदाहरणं मी या ठिकाणी देतोय। भवसागर, भवसागर, भवसागर याचा विग्रह आहे भव हाच सागर, भव हाच सागर। भव या शब्दाचा अर्थ आहे संसार, हा जो आपल्याला दिसतोय सगळा हा संसार, भव हाच सागर किंवा संसार हाच सागर, रूपक अर्थ उभय पदे पहा। पुढचा सामासिक शब्द आहे विद्युल्लता। विद्युल्लता ल ल जोडायचं बर का, ल ल ल जोडा विद्युल्लता, याचा विग्रह आहे विद्युत रूपी लता। आणि शेवटचं उदाहरण घ्या क्षमाशस्त्र। क्षमाशस्त्र याच हा शाबास, क्षमारूपी शस्त्र रूपकार्थ उभयपद।